छत्रपतींचा अपमान झालाय. आता छत्रपतींचा अपमान झालाय असा आता माझ्यासारख्या शिवप्रेमीला तर वाटणारच. छत्रपती ही आमची आदरणीय गादी आहे, त्या ठिकाणी त्या वारसाचे वारसाचा अपमान हा आमचा अपमान झाला, ठीक आहे. पण हा अपमान करून घेणारे जी लोक आहेत त्याच्यामध्ये संभाजीराजांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं असं आम्हाला वाटतं. कारण स्वतः छत्रपती म्हणजे त्यांचे स्वभावच आता ठीक आहे, छत्रपती आहेत त्या गादीला मान राखून सुद्धा मी बोलतो, छत्रपती हे स्वतः संभाजी छत्रपती हे स्वतः चंचल स्वभावाचे आहेत. त्यामुळे मुळात संभाजी महाराजांची ओळख महाराष्ट्राला केव्हा झाली तर त्याचं एकमेव कारण का असेल तर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांनी शिवशाहू फुले यात्रा काढली, शिवशाहू यात्रा काढली. आणि त्या शिवशाहू यात्रेमध्ये आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आणि आमचे आदरणीय अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर स्वखर्चाने स्वतःच्या संपूर्ण ताकद लावून महाराष्ट्रभर संभाजीराजांना फिरवलं. आता एक बहुजन समाजातील शाहूंच्या वंशातील एक राजा महाराष्ट्रभर फिरतोय, जनतेने त्यांचं स्वागत केलं, ब्रिगेडने त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर ओळख दिली. आणि असं झाल्यानंतर आमची जी काय अपेक्षा होती की ह्या चळवळीला पुरेसं म्हणजे पाठबळ मिळावं आणि ते आमच्या सतत पाठीशी असावेत ह्या प्रमुख भावनेतून आम्ही त्यांना महाराष्ट्रावर फिरवलं. तर विचारधारा शाहूंची विचारधारा महाराष्ट्रभर पोचली पाहिजे, त्यांचा वंशजच पोचवतोय अशा प्रकारची आमची एक ती भावना होती. आणि आम्ही सर्व त्यापणे सुखावून गेलो होतो. पण हे सगळं बाजूला ठेवून जेव्हा संभाजीराजे भाजप पुरस्कृत जेव्हा खासदार झाले हे त्यांनी कोणालाही विचारलं नाही, म्हणजे ते आमच्या आम्हाला तर विचारलंच नाही, बरं त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांनाही त्यांनी विचारलं नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या कोणत्या विचारधारेच्या बाजूने जाताय हे देखील त्यांनी विचार केला नाही, ज्यांनी त्यांना वर आणलं त्यांचा देखील त्यांनी विचार केला नाही. ही गोष्ट कुठेतरी आम्हाला खटकली आणि तेव्हापासून आम्ही त्यांच्यापासून बाजूला झालो. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या जवळ जे काय आता जी काय लोक जी मला वाटतं त्यांनी तुम्ही जेव्हा लोकशाहीमध्ये राहता राजेशाही आता नाहीये. हा सर, हा सर, सुधीरजी एक प्रश्न म्हणजे राजेशाही नाही ज्या ज्या मुद्द्यावर तुम्ही छत्रपती संभाजीराजांना पाठिंबा दिला त्यांना या सगळ्या पक्षांनी खेळवलं तर वाटतं तुम्हाला? नाही खेळ बघा, शेवटी आपण आपण लोकशाही स्वीकारल्याने लोकशाहीमध्ये आपण राजकारण करताना प्रत्येक पक्षाला म्हणजे स्वतःचं असतं अस्तित्व आहे, त्यांना त्यांची विचारधारा आहे, त्यांचा एक काही मोटो आहे, त्यांचं उद्दिष्ट आहे. असं असताना जो तो पक्ष आपल्या पद्धतीने आपलं काम करत असतो, तुम्ही मुळात ज्या उद्देशाने त्याच्यामध्ये राजकारणात गेला तुम्ही असं म्हणू शकत नाही ना की मी समाजकारणात आहे. मग समाजकारण असं तुम्ही राजकारणात गेले, हा तुम्ही राजकारणात जाता, मग तुम्ही राजकारण असत, हा राजकारण तुम्ही राजकारण असेल तर वागलं पाहिजे. आता स्वराज्य संघटना जी आहे त्याला किती प्रतिसाद मिळतो? म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या समोर आणखी एक स्वराज्य संघटना मराठा सेवा संघ, अशा अनेक संघटना आहेत, त्याच्यामुळे मराठा समाज तुम्ही तुम्ही स्वतःच तोडताय. म्हणजे असे आरपीआयचे जसे गट आहेत किंवा काँग्रेसचे दोन तीन पक्ष आहेत, एस काँग्रेस, ई काँग्रेस, टी काँग्रेस, आता या वाटेवर सुद्धा मराठा समाज आहे. नाही मुळात समजून घ्या मराठा, आता संदीप प्रधान साहेबांनी सांगितलं आणि सप्तर्षी साहेबांनी पण व्यवस्थित सांगितलं समजवून, मराठा मोर्चा हा कोणत्या राजकीय पक्षाच्या ह्याच्यातून झालेला नव्हतो, स्वयंपूर्तीने तयार झालेला मोर्चा होता. त्याचं जागतिक पातळीवरती त्याचं सगळ्यांनी गुणगान केलेलं आहे, गुणगान केलेलं आहे. ऐका ना, ऐका, बोलून जाऊ दे, माझं संपूर्ण गुणगान गुणगान केलेलं आहे प्रत्येक, म्हणजे तुम्हाला सांगतो इव्हन संभाजी राजांना सुद्धा नांदेड मधून त्या मोर्चामधून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे इतकं लक्षात घ्या, कोल्हापूरला सुद्धा त्यांना स्थान देण्यात आलं नाही. म्हणजे इतकं आपण राजकीय हे भूमिका आम्ही मराठा क्रांती मोर्चाने सांभाळलेली होती. आता तुम्हाला जे काय मराठा क्रांती मोर्चातून जे काय समन्वयक दिसतात ते म्हणजे मराठा क्रांती मोर्चा नव्हे, पहिले हे डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट म्हणजे मराठा क्रांती मोर्चाने हे बिनराजकीय बिगर राजकीय म्हणून सर्व पक्षांना बाजूला ठेवलं, तोच आता मराठा क्रांती मोर्चा जे काही ठराविक लोक जमलेत आणि ते आता राजकारण करू पाहून की संभाजीराजांना राजकारण आमच्या पक्षाचं तिकीट द्या किंवा राजकारणात त्यांना स्थान द्या ही जी भूमिका मांडतायत त्याचा प्रथम मी निषेध करतो. कारण मराठा क्रांती मोर्चा हा कुठल्याही पक्षाला बांधील नाही, तो कोणत्याही राजकीय भूमिका घेत नाही. आता राहिला विषय संघटनेचा, संघटना कोणतीही स्थापन करताना त्याची विचार त्याचे अधिष्ठान हे ठरलेले असतं. आता हे स्वराज्य स्थापन झालेलं आहे म्हणजे स्वराज्य नावाची संघटना संभाजीराजांनी स्थापन केली. आम्ही तर म्हटलो होतो तुम्ही त्यावेळेस आमची तर इच्छा होती की त्यांनी हेच पुढे चालवावं, संभाजी ब्रिगेडचं आमचे मार्गदर्शक राहावं. सोयीची भूमिका घेणारे संभाजी महाराज त्यांनी आता स्वराज्य नावाची जी संघटना काढली आहे तिचं अधिष्ठान अजूनही आजही तिची विचारधारा काय आहे, त्यांचं उद्दिष्ट काय आहे, त्यांनी काय ठरवलेलं आहे, त्यांचं अधिष्ठान काय आहे हे आजही आमच्या कोणाच्याही लक्षात आलेलं नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने
आत्ताचं हे स्वराज्य त्यांचं स्वराज्य म्हणजे स्वतःसाठी राज्याची सभा राज्यसभा मिळवली अशा प्रकारचंच आहे की काय असं मला त्याची हे वाटते मला दुसरं काही नाही.